इचलकरंजी इथले अत्याधुनिक यंत्रमाग कारखान्यात दहा ते बारा जणांच्या टोळक्यांचा हल्ला झालाय विविध साहित्यांची त्यांनी नासधूस केली तर लाखोंचा नुकसान झालेलं आहे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय इचलकरंजी इथं जुना चांदू रोड परिसरात असलेल्या अत्याधुनिक कारखान्यात ते जणांच्या घुसून हल्ला यावेळी कारखान्यातील विशाल राजकुमार चौगुले यासह अन्य कामगारांना करण्यात आली कारखान्यातील विविध साहित्यांचं नासधूस करण्यात आले यामध्ये सुमारे तीस लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे याबाबतची फिर्याद महावीर मनोहर भोजे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे पोलिसांनी दहा ते बारा अनोळखी विरोधात गुन्हा दाखल केलाय हल्ल्याचं कारण समजू शकलं नाही हल्ल्याच्या या घटनेमुळं भागातील उद्योजकांमध्ये चांगलंच भीतीचं वातावरण निर्माण झाले काडापुरे तळे परिसरात राहणारे महावीर भोजे यांनी जुना चांद रोड परिसरात दीड महिन्यांपूर्वी अत्याधुनिक यंत्रमागाचा कारखाना सुरू केलाय दुर्गा फॅ आणि पारस फॅपटेक्स या फर्मद्वारे त्यांचा व्यवसाय सुरू आहे मध्यरात्रीच्या सुमारास दहा ते बारा जणांच्या टोळक्यानं त्यांच्या कारखान्यात हैदोस घातला होता विशाल चौगुले यासह इतर कामगारांना इथं परत काम केल्यास तुम्हाला येऊन मारणार अशी धमकी देत मारहाण केली यामुळे कामगारच चांगले भयभीत झाले त्या पाठोपाठ टोळक्यानं भोजे यांच्या यंत्रमा कारखान्यातील एअर जेट लूमचे बारा यंत्राचे डिस्प्ले बारा यंत्रांचे ऑपरेटर पॅनल यांची नासधूस केली चालू यंत्रमागावरील दोन बिमेही कापून टाकलेत त्याचबरोबर पार्टिशनच्या भिंतींच्या काचा फोडत चांगलीच दहशत माजवली या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत हल्लेखोरांनी पलायन केलं होतं हल्ल्यात यंत्रमा कारखान्याचे सुमारे तीस लाख रुपयांचं नुकसान झाल्याची फिर्याद भोजे यांनी दिली आहे